काश्मीर मधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवाद्यांशी लढताना कडवी झुंज देताना जवान चंद्रकांत भाकरे यांना 18 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी वीरमरण आले होते. याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. सीआरपीएफ जवान शहीद चंद्रकांत भाकरे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय पातुर्डा येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई भोंगर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगर, हिमंतराव भाकरे, तुषार भाकरे तसेच शहीद परिवारातील मंडळी अंसार पठाण, सुनील इंगळे, बबनराव डिकोलकर, दिनकर इंगळे, राजू मांडवगडे, भास्कर राव, कपिल गवई हे सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील आजी माजी सैनिक, सुतोणे मेजर, शेषराव वानखेडे, सुनील वानखडे, मांगुळकर मेजर, अमित पाटील, झाडोकार मेजर, शहीद चंद्रकांत भाकरे मित्र परिवार, पोलीस पाटील गणेश सुरळकर, तंटामुक्ती अध्यक्ष देवीदास इंगळे, वामनराव गोराखडे, अविनाश धर्माड, कुर्बान अली, गोपाल धर्माड, अनंत धर्माड, प्रशांत महाराज रोटे, अवि बोपले, दिनेश इंगळे, प्रमोद नीरज गुप्ता, निलेश उन्हाळे, कोतवाल पुरुषोत्तम करांगडे, गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी हे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते. संगीतराव होंगर यांनी शहीद चंद्रकांत भाकरे यांच्या आठवणीला उजाळा देत त्यांच्या शहीद भव्य स्मारक उभारण्याची संकल्पना मांडली. लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई भोंगर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे स्मारकासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे तसेच प्रत्येक गावकऱ्याने स्मारकासाठी आपापल्या सूचना सुचवा असे आवाहन केले. शहीद चंद्रकांत भाकरे यांचे बलिदान भारतवासी कधीही विसरू शकत नाही. शहीद जवान अमर रहे, अमर रहे, अमर रहे, शहीद जवान अमर रहे, वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणेने शहीद जवानांना गावकऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. एमसी न्यूज करिता गोपाल धर्माड, पातुर्डा.